चलो, गुड इवनिंग। आवाज, ऑडियो, व्हिडिओ क्लियर आहे का? एकदा कन्फर्मेशन द्या सगळ्यांनी। आपल्याला कसं दिसन, किती लागू येतं? इथं पण दिसतं ना, स्टुडंट जो पाहतो त्याला पण दिसतं ना। ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का? कन्फर्मेशन द्या एकदा सगळ्यांनी। सबस्क्राईब आहो का? चला कॉल करा। मला पण पाठव, तुला पण पाठव, मला पण पाठव। काय नेमकं काय प्रॉब्लेम येतो आहे, काय बरं? काहीतरी विषय दिसतोय, काहीतरी क्लिअर व्हाय ना ते। आता आले, ओके, क्लिअर क्लिअर। लोक किती ते कसं दिसन? गुड इवनिंग, गुड इवनिंग, गुड इवनिंग, गुड इवनिंग। ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का ते सांगा मला एकदा सगळ्यांनी। चॅट सेक्शन थोडंसं मोठं कर। खाली घे, खाली घे। एक मिनिट, थोडासा टेक्निकल इश्यू दिसतोय तिथं। क्लिप 46 वॉचिंग नाउ स्टार्ट स्टार्टेड 2 मिनिट्स अगो तिथं दिसतंय ते। राहू दे, तिथपर्यंत घे त्याला। ओके, थोडंसं मोठं कर बरं का त्याला। कंट्रोल क्लास वगैरे करून तसं नाही, तसं पहिलं जसं होतं तसंच ठेव ना। राहू दे, आता चॅट सेक्शन कसं दिसन? काय प्रॉब्लेम होतोय? बरं ठीक आहे, घे खाली थोडंसं जातो। तसं नाही, तसं नाही, तसं नाही। राहू दे, ओके। आवाज सगळ्यांना क्लिअर आहे का? मला एक सांगा, आमच्याकडे थोडंसं टेक्निकल एरर होतं सुरुवातीला, थोडंसं टेक्निकल एरर होतं, तर त्याचा तो प्रॉब्लेम होता, तो प्रॉब्लेम सॉर्ट आउट झाला। बरं, प्रणाली मांडे म्हणता सर, तुमची टीचिंग एक्सलंट आहे, थँक्यू थँक्यू। बरं, सगळ्यांना माझा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर पोहोचतो आहे का ते सांगा। 2 दिवस लेक्चर आपण घेतले नव्हते, तर तुम्ही मागचे टाईम अँड वर्कचे झालेले लेक्चर त्या दरम्यान बघून घेतले का नाही? टाईम अँड वर्कचे जे लेक्चर झाले होते 4-5, ते 2 दिवस, आपण शुक्रवार शनिवार लेक्चर घेत नाही, तर शुक्रवार शनिवार आपण लेक्चर नाही घेतले, तर तुम्ही मागचे झालेले लेक्चर सगळ्यांनी बघितले का व्यवस्थित? जे मागचे झालेले लेक्चर सगळ्यांनी व्यवस्थित बघितले असावे अशा अपेक्षा करतो। म्हणजे तुम्हाला ती कन्सेप्ट क्लिअर झाली का, मग आपल्याला पुढं जाता येतं। ती कन्सेप्ट क्लिअर असेल तर आपण पुढे जाऊ शकतो व्यवस्थित। आता नळ आणि टाकीची जी कन्सेप्ट आहे, ती टाईम अँड वर्कवरच आधारित आहे। नळ आणि टाकीची जी कन्सेप्ट आहे का, ती पूर्णपणे टाईम अँड वर्कवरच आधारित आहे, वेगळं काहीच नाही आहे। टाईम अँड वर्कची जी कन्सेप्ट आहे, तीच कन्सेप्ट नळ आणि टाकीमध्ये, वेगळं नाही याच्यामध्ये काही आपल्याला, आणि तेच आपल्याला बघायचं आहे।
त्याच पद्धतीने आपल्याला पुढे चालायचं आहे. ओके 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 बरं, मग स्टार्ट करायचं, स्टार्ट करायचं करायचं का स्टार्ट, बोला सगळ्यांचं कन्फर्मेशन आहे का स्टार्ट करण्यासाठी, सगळ्यांचं कन्फर्मेशन आहे का स्टार्ट करण्यासाठी, बोला. स्वाती डोने, सर एक एक्झाम्पल घ्या आणि नंतर न्यू टॉपिक स्टार्ट करा, म्हणजे हो ते तर एक्झाम्पल घेणारच ना अगोदर मी, म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट अगोदर पुन्हा एकदा थोडीशी रिवाईज करणारच झालो ना, कन्सेप्ट थोडीशी रिवाईज करूनच पुढे जाणार आहे आपण, बरोबर आहे का स्वातीताई डोने? बर 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 ओके, मग चला चालू करूयात, स्टार्ट करूयात, उगाच वेळ वाया न घालवता स्टार्ट करूयात, वेळ वाया न घालवता स्टार्ट करूयात. आता स्टार्ट करत असताना बघा, नळ आणि टाकीचे प्रश्न कशा पद्धतीचे असतात, काय असतं नेमकं नळ आणि टाकीच्या प्रश्नांमध्ये ते बघा थोडंसं. आता समजा मी असं म्हणलं की ही एखादी टाकी आहे काहीतरी, ठीक आहे. आता ही टाकी काहीतरी आहे, आपल्याला ही भरायची आहे, आणि प्रश्नाचा फॉर्मॅट कशा पद्धतीचा असतो ते बघा. हां, प्रश्नाचा फॉर्मॅट कशा पद्धतीचा असतो ते बघा. आपल्याला काय विचारलेलं असतं, काय म्हणतात, ए नावाचा एखादा नळ आहे, बी नावाचा एखादा नळ आहे, सी नावाचा एखादा नळ आहे, दोन तीन नळ देतात जनरली, किंवा दोन तीन पाईप म्हणतात, दोन तीन नळ म्हणतात किंवा दोन तीन पाईप म्हणतात, आपण नळ म्हणूयात, ठीक आहे, नळ म्हणूयात. मी असं म्हणलं एक नळ आहे, ए नावाचा एक नळ आहे, ती टाकी तो 20 मिनिटात भरतो, आणि बी नावाचा एक नळ आहे, ती टाकी तो 30 मिनिटात भरतो, असं समजूयात आपण. ए नावाच्या नळाला ती टाकी भरण्यासाठी 20 मिनिटं लागतात, तर बी नावाच्या नळाला ती टाकी भरण्यासाठी 30 मिनिटं लागतात. तर प्रश्न काय विचारला जातो, ए अँड बी दोघं मिळून ती टाकी किती मिनिटात भरतील? ए नावाच्या नळाला 20 मिनिटं लागतात, तर बी नावाच्या नळाला 30 मिनिटं लागतात. तर प्रश्न काय आपला, ए आणि बी दोघं मिळून ती टाकी किती मिनिटात भरतील, असा प्रश्न आहे आपल्याला, असा आपल्याला प्रश्न आहे. तर आपल्याला त्याच मेथडनं जायचं, लाडू मेथडनं, जे आपण बोललो होतो ती लाडू मेथड तीच आपल्याला इथं फॉलो करायची, कोणा फरांनाच बघा तीच मेथड. काय म्हणायचं, आता इथं फक्त काय म्हणायचं, त्या टाकीची कॅपॅसिटी आपण 60 लिटर पकडू, आपण टाकीची कॅपॅसिटी 60 लिटर पकडायची, म्हणायचं की 60 लिटर 60 लिटर 20 आणि 30 चा पाडा किती घेतला आपण, 60 घेतला, ठीक आहे, 20 आणि 30 च्या पाड्यामध्ये गेलो आपण 60, ठीक आहे, नाही खाली येऊ दे थोडंसं, 20 आणि 30 च्या पाड्यामध्ये आपण गेलो 60, ओके राहू दे, 20 आणि 30 च्या पाड्यामध्ये गेलो 60. मग ये नाव ये 60 लाडू 20 मिनिटात का, 20 तासात खातो, 20 मिनिटात खातो तर रोजचे किती, 3, दर मिनिटाला किती, 3, हा ते 60 लाडू 30 मिनिटात खातो तर रोजचे किती, 2, दोघांच्या मिळून रोजचे किती, 5, भरण्यासाठी वेळ किती लागणार, 60 डिवायडेड बाय 5, 60 डिवायडेड बाय 5 म्हणजे किती मिनिटं, 12 मिनिटं, 60 डिवायडेड बाय 5 म्हणजे किती, 12 मिनिटं येणार उत्तर आपलं, 12 मिनिटं आपलं आन्सर आलं, बरोबर आहे. आता याला फक्त त्याच पद्धतीनं आपण जे घेतलं होतं तीच पद्धत, फक्त इथं आपण लाडू म्हणायच्याऐवजी काय म्हणू, 60 लिटर टाकीची कॅपॅसिटी आहे, आपण लाडू म्हणायच्याऐवजी काय म्हणू, इथं 60 लिटर टाकीची कॅपॅसिटी आहे. मग 60 लिटर टाकीची कॅपॅसिटी, ये नावाचा नळ ती 60 लिटरची टाकी 20 मिनिटात भरतो, ये नावाचा नळ 60 लिटरची टाकी 20 मिनिटात भरतो, म्हणजे दर मिनिटाला किती लिटर पाणी ओतलतो, दर मिनिटाला 3 लिटर पाणी ओतलतो, 3 लिटर पर मिनिट. बी नावाचा नळ 60 लिटरची टाकी 30 मिनिटात भरतो, म्हणजे दर मिनिटाला तो किती लिटर पाणी ओतलतो, 2 लिटर पाणी पर मिनिट ओतलतो, 2 लिटर पर मिनिट. म्हणजे दोघं मिळून दर मिनिटाला किती ओटू राहिले, 5 लिटर पर मिनिट, 5 लिटर पर मिनिट झाले, दोघांचे मिळून झाले 5 लिटर पर मिनिट. दोघांना ओतायचं किती, 60, दोघांना ओतायचं किती, 60, किती वेळ लागला पाहिजे, 12 मिनिटं लागले पाहिजे, किती वेळ लागलं पाहिजे, 12 मिनिटं लागली पाहिजे, संपलं. आता दोघांच्या ऐवजी मी तिघं केले, समजा मी असं म्हणतो ए बी सी तीन नळे, समजा याला 20 मिनिटं लागते, याला 30 मिनिटं लागते, याला 60 मिनिटं लागते. आता तिघांना मिळून टाकी भरायची, तर तिघांना मिळून किती वेळ लागला पाहिजे, आता तिघांना मिळून टाकी भरायची समजा, तर तिघांना मिळून किती वेळ लागला पाहिजे, सांगा बरं का तुम्ही, तिघांना मिळून टाकी भरायची आहे तर किती वेळ लागला पाहिजे, बोला. बोला 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 दहा मिनिटं, बरोबर आहे, 10 मिनिटं. कसं पा, याला 20 मिनिटं, याला 30 मिनिटं, याला 60 मिनिटं, या इथं घ्या 60, तर ह्या दर मिनिटाला 3 लिटर होतं, हा दर मिनिटाला 2 लिटर होतं, हा दर मिनिटाला 1 लिटर होतं, तिघं मिळून दर मिनिटाला किती ओतू राहिले, 6, ओतायचं किती आहे, 60, किती वेळ लागला पाहिजे, 60 डिवायडेड बाय 6, 10 मिनिटं लागले पाहिजे, 10 मिनिट लागले पाहिजे, संपलं. बरोबर आहे का नाही, बरोबर आहे का नाही सांगा, बरोबर आहे का नाही सांगा, एकदम सोपं. बरोबर आहे.
आता समजा मी याला काय करतो, तर याच्यात थोडासा ट्विस्ट येतो. मग थोडासा ट्विस्ट कसा येतो तो पा, समजून घ्या. थोडासा ट्विस्ट काय असतो की आता एक नळ भरणारा आणि एक नळ रिकामा करणारा, एक नळ भरणारा आणि एक नळ रिकामा करणारा, अशा टाईपचा प्रश्न पण विचारला जातो. कसा? मी आता समजा म्हणलं की ए नावाचा एक नळ आहे जो टाकी 20 मिनिटात भरतो, आणि बी नावाचा एक नळ आहे जो टाकी 30 मिनिटात रिकामी करतो. हा भरणार आहे आणि हा रिकामी करणार आहे. ए नावाचा नळ टाकी 20 मिनिटात भरतो, तर बी नावाचा नळ टाकी 30 मिनिटात काय करतो, रिकामी करतो. एला भरायला 20 मिनिटं लागते, तर बीला टाकी रिकामी करायला 30 मिनिटं लागतात, असा क्वेश्चन. बरोबर आहे. आता आपल्याला क्वेश्चन काय विचारला जातो, जर दोघांनी मिळून जर टाकी भरायची असेल, आता टाकी रिकामी असताना दोन्ही चालू केले, टाकी रिकामी असताना दोन्हीच्या दोन्ही नळ चालू केले, हा टाकी 20 मिनिटात भरतो, हा टाकी 30 मिनिटात भरतो, टाकी रिकामी असताना दोन्हीच्या दोन्ही नळ आपण चालू केले, रिकामी असताना चालू केले बरं का दोन्हीच्या दोन्ही, तर आता टाकी भरायला किती वेळ लागेल, तर आता टाकी भरायला किती वेळ लागेल सांगा, आता टाकी भरायला किती वेळ लागेल, बोला 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 बोला. लेक्चरला आल्या आल्या लाईक ठोकायचं काम करायचं असतं बरं का, लेक्चरला आल्या आल्या पहिलं लाईक ठोकत असते. आता बघा एलसीएम किती येईल, 60. एलसीएम किती येईल, 60. मग याचा हा दर मिनिटाला 3 लिटर पाणी ओतल टाकीमध्ये इन करेल, हा दर मिनिटाला टाकीमध्ये 3 लिटर पाणी इन करेल, तर हा दर मिनिटाला टाकीमधून 2 लिटर पाणी काय करेल, बाहेर फेकल. हा दर मिनिटाला 3 लिटर पाणी टाकीमध्ये आत टाकल, तर हा दर मिनिटाला 2 लिटर पाणी काय करेल, बाहेर फेकल. म्हणजे टाकीमध्ये दर मिनिटाला उरलं किती, 1. टाकीमध्ये दर मिनिटाला पाणी उरलं किती, 1. बरोबर आहे. टाकीमध्ये दर मिनिटाला पाणी उरलं किती, 1. बरोबर आहे. मात्र टाकी भरायची किती आहे, 60. भरायची किती, 60. किती वेळ लागला पाहिजे, 60 मिनिटं लागले पाहिजे. आता हे फॉर्म्युल्यान पण केलं जातं, दोन जणांचं असेल तर फॉर्म्युल्यान पण केलं जातं. जसं की आधी नाही केलं 30 × 20 / 10 काहीतरी केलं त्याने फॉर्म्युल्यान, पण मग हे 3 जणांचं केलं तर आधी भाऊ जर समजा मी 3 जणांचं केलं तर मग कसा फॉर्म्युला वापरसाल. मी जर म्हणलं की समजा ए नावाचं नळ आहे, बी नावाचं नळ आहे, सी नावाचं नळ आहे, याला 12, 15, 20 मिनिटं, याला 12 मिनिटं लागते, याला 15 मिनिटं लागते, याला 20 मिनिटं लागते. हे दोघं भरणार आहे, हा रिकामा करणार आहे. हे दोघं भरते हा रिकामा करतो. आता कसा वापरसाल फॉर्म्युला, आता फॉर्म्युला कसा वापरसाल सांगा मला आधी भाऊ. आता याचं उत्तर काढा. आता समजा मी तिन्ही एकदाच चालू केले, ए नावाचा नळ 12 मिनिटात भरतो, बी नावाचा नळ 15 मिनिटात भरतो, आणि सी नावाचा नळ 20 मिनिटात रिकामा करतो, सी नावाचा नळ 20 मिनिटात रिकामा करतो. आता तिन्ही एकदाच चालू केले, मी तिन्हीच्या तिन्ही नळ एकदाच चालू केले, तिन्हीच्या तिन्ही नळ एकदाच चालू केले, तर आता टाकी किती मिनिटात भरली जाईल, आता टाकी किती मिनिटात भरली जाईल, बोला बोला बोला. तिन्हीच्या तिन्ही नळ एकदाच चालू केले, आता टाकी किती मिनिटात भरली जाईल, आता याला आपल्या मेथडनच कंटिन्यू करा. आपल्या मेथडनं कसं कंटिन्यू करता येईल, मी गेल 12, 15 आणि 20 एलसीएम येतो 60. 12, 15 आणि 20 एलसीएम किती आला, 60. बरोबर आहे, 60 आला. आता काय करायचं, या हा 12 मिनिटात भरतो म्हणजे याने दर मिनिटाला 5 लिटर टाकी पाणी टाकीत ओतलं, हा 15 मिनिटाला भरतो म्हणजे याने दर मिनिटाला 4 लिटर पाणी टाकीत ओतलं, हा 20 मिनिटात रिकमी करतो, हा 20 मिनिटात रिकमी करतो म्हणजे याने दर मिनिटाला 3 लिटर पाणी बाहेर फेकलं, याने दर मिनिटाला रिकमी करणाऱ्याचं बाहेर केलं पाहिजे, रिकमाई करणाऱ्याचं बाहेर गेलं पाहिजे. बरोबर. मग आता यानं 5 लिटर ओतलं, यानं 4 लिटर ओतलं, टाकीमध्ये पडलं किती, 9 लिटर, आणि बाहेर किती गेलं, 3 लिटर. टाकीमध्ये इन झालं 9, आऊट झालं 3. टाकीमध्ये इन झालं 9, आऊट झालं 3. म्हणजे टाकीमध्ये उरलं किती, 6. टाकीमध्ये उरलं किती, 6. बरोबर. इन 9 झालं, आऊट 3 झालं, म्हणजे उरलं किती, 6. भरायचं किती आहे, 60. मग किती मिनटं लागले पाहिजे, 60/6, 60/6 10 मिनिटं लागले पाहिजे, 10 मिनिट लागले पाहिजे. कळत आहे का, 10 मिनिट लागले पाहिजे. हो नाही काहीतरी बोला. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. आता समजा मी थोडंसं चेंज जरी केलं, मी काय म्हणतो, आता म्हणतो की हे दोघं भरणार आहे आणि हा रिकामा करणार आहे, आता किती वेळ लागेल काढा. हे दोघं भरणार आहे, हा रिकामा करणार आहे, आता किती वेळ लागेल काढा, आता किती वेळ लागेल काढा. बोला 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 बोला. बोला आता बघा किती येईल,
हा रिकामा करणार आहे म्हणून हा दर मिनिटाला 5 लिटर बाहेर फेकल, हा भरणार आहे म्हणून हा दर मिनिटाला 4 आत होतल, हा दर मिनिटाला 3 आत होतल. आता टाकीमध्ये इन किती झालं, 4 आणि 3 7 इन झालं आणि 5 बाहेर गेलं. 4 आणि 3 7 इन झालं आणि 5 बाहेर गेलं म्हणजे उरलं किती, 2. उरलं किती, 2. भरायची किती, 60. किती वेळ लागला पाहिजे, 30 मिनिटं लागले पाहिजे. 30 मिनिट लागले पाहिजे. अवघड आहे का सांगा तुम्ही? एकदम चिंदी कन्स, एकदम चिंदीवेनं प्रश्न सॉल्व करू शकतो आपण. एकदम चिंदीवेनं प्रश्न सॉल्व केला जाऊ शकतो एकदम फटाफट फास्ट. ओके 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 बर. मग आता याच्यात प्रश्न फॉर्म फिरून कसा विचारला जातो, काय म्हणतात? ये नावाचा एखादा नळ आहे, ये नावाचा एखादा नळ आहे, तो टाकी 20 मिनिटात भरतो, टाकी 20 मिनिटात भरतो. पण काय झालं, टाकी लीक झाली. टाकी लीक झाली म्हणजे टाकीला काहीतरी छिद्र पडलं, एखादं टाकीला काहीतरी एखादं छिद्र पडलं, त्याच्यामुळे टाकी लीक झाली. आता मग ज्याचं ये नावाच्या नळाकडून जे काम 20 मिनिटात होणार होतं त्याच्यासाठी त्याला 30 मिनिटं लागायला लागले. तो 20 मिनिटं टाकी भरत होता पण टाकी लीक आहे, टाकीला छिद्र आहे, त्याच्यामुळे टाकीला गळती पण लागलेली. वरून पाणी ओतणं चालू आहे पण टाकीला गळती चालू आहे, लीक झालेली आहे टाकी, लीक झालेली. त्याच्यामुळे जे काम आता 20 मिनिटात होत होतं का ते काम व्हायला आता 30 मिनिटं लागू राहिले. जे काम 20 मिनिटात होत होतं का तेच काम व्हायला आता 30 मिनिटं लागू राहिले. तर माझा प्रश्न काय, तुम्हाला समजा भरलेली टाकी त्या लीकला एकट्याला पूर्णपणे रिकामी करायची असेल तर किती वेळ लागेल? भरलेली टाकी त्या लीकला एकट्याला रिकामी करायची असेल तर किती वेळ लागेल? भरलेली टाकी लीकला एकट्याला पूर्णपणे रिकामी करायची असेल तर किती वेळ लागेल? बोला. प्रश्न काय समजून घ्या. मी असं म्हणतो एक नळ आहे जो पूर्णपणे टाकी 20 मिनिटात भरत होता पण काय झालं, टाकीला लीक लागलं म्हणजे छिद्र पडलं टाकीला, टाकीला छिद्र पडल्यामुळे काय झालं, की टाकी जी 20 मिनिटात भरल्या जायला पाहिजे होती आता 30 मिनिटं लागले भरल्या जायला, 30 मिनिटं लागू राहिले भरायला. तर ते लीक जे आहे ते रिकामा करणारा जो लीक जे आहे का, त्याचे छिद्र जे आहे का, ते छिद्र पूर्ण टाकी एकट्याला जर म्हणलं की भरलेली टाकी तू त्या छिद्राला म्हणलं तू एकटा रिकामा करी टाकी, तू एकटा ही टाकी रिकामी कर, तुला किती वेळ लागेल सांग. असा प्रश्न आहे तुमच्यासाठी, असा प्रश्न आहे तुमच्याजवळ. आता किती वेळ लागला पाहिजे सांग. तर अशा प्रश्नामध्ये काय करायचं, जो लीक आहे का रिकामा, छिद्र जे आहे का त्या छिद्राला आपण म्हणायचं रिकामा करणारा नळ. छिद्र म्हणजे काय, रिकामा करणारा नळ असं कन्सिडर करायचं, छिद्र म्हणजे रिकामा करणारा नळ. आता हा एकटा 20 मिनिटात भरत होता, हा पण चालू झाला, याला एकट्याला किती वेळ लागतो मला माहित नाही, पूर्ण टाकी याला रिकामी करायला किती वेळ लागतो मला माहित नाही, पण हे पण चालू आहे, याचं भरणं चालू असताना याचं रिकामं करणं चालू होतं, दोन्ही चालू होते त्यावेळेस किती मिनिट वेळ लागलेला आहे, 30 मिनिटं वेळ लागलेला आहे. याचं भरणं पण चालू होतं आणि याचं रिकामं करणं पण चालू. मग छिद्र म्हणजे तुम्ही काय कन्सिडर करायचं, रिकामं करणारा नळच कन्सिडर करायचं लीक. छिद्र म्हणजे काय, रिकामं करणारा नळ. टाकीला छिद्र पडलं म्हणजे रिकामा करणारा नळ चालू झाला असं म्हणाल तुम्ही, टाकीला छिद्र पडलं म्हणजे रिकामा करणारा नळ चालू झाला असं म्हणता येतं आपल्याला. मग टाकीला छिद्र पडलं म्हणजे हा रिकामा करणारा नळ चालू झाला, हाच एकटा 20 मिनिटात भरणार होता पण हा पण चालू झाला म्हणून 30 मिनिटं वेळ लागू राहिला. तर आपल्याला काय विचारलं, याला एकट्याला किती वेळ लागेल रिकामा करायला, याला एकट्याला रिकामा करण्यासाठी वेळ किती लागेल? मग आता मी काय म्हणतो, याचं पुन्हा एल सेम घ्या तुम्ही, 20 आणि 30 एल आपला जो पाडा 60, मग याचं +3 होईल. पण इथं जर विचार करायचा झाला तर 2च पोट राहिलं टाकीमध्ये, यानं 3 ओतलं टाकीत पण दोघांचा विचार करता 2च पोट राहिलं. यानं एकट्याने 3 लिटर पाणी टाकीत ओतलं पण दोघांचा विचार करता 2च लिटर टाकीत पाणी टाकीमध्ये उरलेलं आहे. मान्य आहे का एवढं? यानं एकट्यानं 3 लिटर पाणी टाकीत ओतलं पण दोघांचा विचार करता टाकीत 2च लिटर उरलं. याचा अर्थ असा घ्यायचा की यानं बाहेर 1 लिटर फेकलं, याने 3 लिटर पाणी आतमध्ये सोडलं पण उरलं किती 2च. याचा मिनिंग हा आहे की याने 1 लिटर पाणी बाहेर फेकलं असेल ना, याचा अर्थ हा घ्यावा लागेल ना, याचा याने 1 लिटर पाणी बाहेर फेकलं असेल, हो की नाही? याने 1 लिटर पाणी काय केलं असेल, बाहेर फेकलं असेल, तरच हे पॉसिबल आहे ना. मग आता याला एकट्याला पूर्ण टाकी रिकामी करायची असेल तर किती वेळ लागेल? तर 60 डिव्हाइडेड बाय 1 60 उत्तर येईल, मायनस आहे म्हणून रिकामी. याला एकट्याला पूर्ण टाकी रिकामी करायची असेल तर 60 मिनिटाचा वेळ लागला पाहिजे, हो की नाही? बोला. कळतंय. भावना पोचताय. बर. मग आता डायरेक्ट प्रश्नांकडे जाऊ आपण.
नळ आणि टाकीचे प्रश्न, नळ आणि टाकीचे प्रश्न घेऊ डायरेक्ट डायरेक्ट. नळ आणि टाकीत जे प्रश्न आहे ते घेऊ डायरेक्ट डायरेक्ट. याच्यात आहेत नळ, हा नळ आणि टाकीचा नाही, हा नळ आणि टाकीचा नाही, हा नाही, हा नाही, हा पण नाही आहे, हा पण नाही. काढा बरं का याचं उत्तर, याचं उत्तर काढा बरं का, काढा याचं उत्तर, काढा या प्रश्नाचं. तोंडी तोंडी निघलं पाहिजे मला, तोंडी तोंडी निघलं पाहिजे या प्रश्नाचं उत्तर. दर दार्ताचा क्वेश्चन घ्या, दार्ताचा म्हणजे दर धारकता, धारकता म्हणजे काय, कहना क्या चाहते हो आधी, याचं उत्तर काढा. चला याचं उत्तर काढा. याचं उत्तर काढा. बोला. नेहा कोळी 30 म्हणताय, सोनाली 9 10 म्हणताय, त्या टाकीची क्षमता किती. अच्छा अच्छा, हां घेऊ, तसे पण क्वेश्चन घेऊ, तसे पण क्वेश्चन घेऊ. सोमनाथ मिसाळ 30 म्हणताय. अरे खूप सोपा सोपा क्वेश्चन होता की काय म्हणणं होतं, एबीसी एनआरने स्वतंत्रपणे 12, 15 आणि 20 तासात एक टाकी भरली भरली जाते, म्हणजे एला 12 बीला 15 भरली किंवा रिकामी केल्या जाते असं म्हणणं आहे त्यांचं, 20. आता काय म्हणे, एकाच वेळी बी आणि सी नळाच्या साहाय्याने टाकी भरण्यास सुरुवात केली, बी आणि सीने भरायचं काम केलं, आणि त्याचवेळी येने टाकी रिकामी करण्यास सुरुवात केली, येनं रिकामं करायचं काम केलं, तर टाकी किती तासाने भरलेल्या स्थितीत असेल असा प्रश्न येतो. आता मग येतं घ्या 60, याचं -5 होईल, याचं +4 होईल, याचं +3 होईल, 4 आणि 3 = 7 झालं, 5 आउट झालं, म्हणजे टाकीत उरलं किती, 2 भरायची, किती 60, किती वेळ लागला पाहिजे, 30 मिनिटं लागले पाहिजे, 30 मिनिट लागले पाहिजे, 30 तास 30 मिनिट जे काही असेल ते. संपला प्रश्न, संपला प्रश्न. सांगा बरं का तुम्ही, 10-15 सेकंदाच्यापेक्षा जास्त मोठा क्वेश्चन आहे का, 15-20 सेकंदापेक्षा जास्त क्वेश्चन आहे का सांगा. आणि ही PYQ आहे, हे PYQ आहे, हे परीक्षेमध्ये विचारले गेलेले क्वेश्चन आहे. हा जो हे जे क्वेश्चन घेतले का मी, हे PYQ आहे, परीक्षेत विचारले गेलेले क्वेश्चन. हे सगळे क्वेश्चन जे घेतोय मी PYQ घेतोय, हा याच्यामधले. हा उघड एक सांगा, एकदम चिंदी झालं ना, एकदम चिंदी झालं ना, कन्सेप्ट काही बदलली का मी सांगा. कन्सेप्ट बिलकुल नाही बदलली, कन्सेप्ट तीच आहे, कन्सेप्ट तीच आहे. कन्सेप्ट आपण जी सुरुवातीला घेतली होती का तीच कन्सेप्ट आहे, जी काय काळ आणि कामची कन्सेप्ट होते का तीच कन्सेप्टवर आपण चाललोय. मी काही फॉर्म्युला सांगितला का तुम्हाला, बिलकुल नाही सांगितला मी, एकही फॉर्म्युला तुम्हाला सांगितला आणि एकही फॉर्म्युला मी तुम्हाला पाठ करायला सांगितला, आणि त्याच कन्सेप्टवर आपण पुढे चाललोय. जी कन्सेप्ट आपण घेतली होती सुरुवातीला त्याच कन्सेप्टवर आपण पुढे चाललोय. एका टॉपिकसाठी एकच कन्सेप्ट. बोला, कळालं का नाही, कळालं का नाही. जे लोक रेग्युलर लेक्चर करताय, जे लोक पहिल्या दिवसापासून रेग्युलर लेक्चर करताय, त्यांना लगेच उत्तर आलं असणार. जे पहिल्या दिवसापासून रेग्युलर लेक्चर करताय त्यांनी 10-15 सेकंदात उत्तर काढलं असेल. सोमनाथ मिसाळ म्हणताय, सर तुमच्यामुळं हाताचा मळ वाटायला लागले ते क्वेश्चन. हो, एकदम चिंदी क्वेश्चन, एकदम चिंदी क्वेश्चन आहे. हायच सोपे, हायच सोपे. आपल्याला काय करायचं होतं, फक्त रिकामा करणारा मायनस करायचा होता आणि भरणारा प्लस करायचा होता. त्याच कन्सेप्टनं आपण पुढे चाललोय, त्याच कन्सेप्टनं पुढे चाललोय. जी कन्सेप्ट आपण टाइम अँड वर्कची सुरुवात करत असताना घेतली तीच कन्सेप्ट आपण घेऊन पुढे पुढे चाललोय. आणि हे PYQ आहे बरं का, मनानं आणलेले क्वेश्चन मी, हे PYQ आहे, तेवढं ध्यानात घ्या. हे जे क्वेश्चन मी घेतो हे PYQ आहे. बरं, चला आणखी क्वेश्चन बघू. आपण PYQ घेतोय, मी जाणून बुजून PYQ घेतोय. आणि घ्या, 5 सेकंदात उत्तर आलं पाहिजे, 5 सेकंदात, 5 सेकंदात उत्तर आलं पाहिजे, 5 सेकंदात उत्तर आलं पाहिजे. आणि लाईक पण वाढले पाहिजे, लाईक पण वाढले पाहिजे.
आलं काव्य राजपूत एक नंबर 12 बरोबर. मनु मेश्राम मनु मे दिवाकर मे मेश्राम 12 12 12 बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे एकदम बरोबर एकदम बरोबर एकदम बरोबर. पीवायक्यू आहे बरं का, परीक्षेत विचारले गेलेलं क्वेश्चन आहे. पीवायक्यू आहे, परीक्षेत विचारले गेलेले क्वेश्चन घेतोय मी. काय म्हणे, एकाला 20 मिनिटं लागते, दुसऱ्याला 30 मिनिटं लागतात, दोन येणार एकाच वेळेस सुरू केल्यास टाकी पूर्ण भरले जाण्यास किती वेळ लागेल? 20 आणि 30 एल 60, याचे 3, याचे 2, 3 आणि 2 झाले 5, 60 डिवायडेड बाय 5, 60 डिवायडेड बाय 5 12 संपलं. तोंडी तोंडी सॉल्व करू शकत होते तुम्ही, तोंडी तोंडी ना. पेन पेन्सिल वापरायची गरज पण नव्हती, पेन पेन्सिल वापरायची गरज नव्हती, कसलाही फॉर्म्युला वापरायची गरज नव्हती, तोंडी तोंडी सॉल्व करण्यासारखा प्रश्न होता. ना पेन ना पेन्सिल ना काहीच नाही, ना फॉर्म्युला ना फॉर्म्युला ना फॉर्म्युला, तोंडी 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 तोंडी. पीवायक्यू घेतोय, पीवायक्यू घेतोय, जाणून बुजून पीवायक्यू घेतोय. तुमच्याकडे असतील काही पीवायक्यू तर तुम्ही मला पाठवा, तुम्ही मला पाठवा, ते सॉल्व करून दाखवतो मी तुम्हाला इथं. तुम्ही मला पाठवा, मी तुम्हाला नंबर देतो, मी तुम्हाला नंबर देतो. इथं नंबर लिहितोय जाणून बुजून, इथं नंबर लिहितो, हा नंबर लिहून घ्या माझा. तुमच्याकडे असतील पीवायक्यू तर मला शेअर करा, ते पण सॉल्व करून दाखवा. 88 30 89 82 47 फोटो काढून पाठवा मला, फोटो काढून पाठवा. व्हॉट्सअपवर पाठवलं तरी चालेल, टेलिग्रामवर पाठवलं तरी चालेल. मी इथं इथं ओपन करतो तो क्वेश्चन, इथं ओपन करतो तो क्वेश्चन सॉल्व करून दाखवतो तुम्हाला. इथं ओपन करतो तो क्वेश्चन सॉल्व करून दाखवतो तुम्हाला, त्याच कन्सेप्टनं, त्याच कन्सेप्टनं. नंबर लिहून घ्या तुम्ही वाटल्यास, 88 30 89 82 47. ज्ञान वराडे, तुमच्याकडे असतील पीवायक्यू कोणाकडं तर मी मनाने घेते. तुमच्याकडचे पीवायक्यू पाठवा वाटल्यास, तुमच्याकडचे पीवायक्यू पाठवा, ते सॉल्व करून दाखवतो. इथं मला व्हॉट्सअपवर क्वेश्चन पाठवा, तोच क्वेश्चन इथं ओपन करतो. व्हॉट्सअपवर क्वेश्चन पाठवा, तोच क्वेश्चन इथं ओपन करतो, सॉल्व करून दाखवतो. फोटो काढून पाठवा क्वेश्चनचा, फोटो काढून दाखवा, फोटो काढून पाठवा, इथं ओपन करतो, सॉल्व करून दाखवतो. ओपन इथलच्या इथं, इथंच इथंच ओपन करतो, इथंच सॉल्व करून दाखवतो. पीवायक्यू पाठवा. चला तोपर्यंत पुढच्या क्वेश्चनकडे जाऊ, तोपर्यंत पुढच्या क्वेश्चनकडे जाऊ. बघा आणखी नळण टाकीचे, हां चला. आता याचं उत्तर काढा बरं का, याचं उत्तर काढा. मस्त प्रश्न आहे, ऍक्च्युली मस्त प्रश्न आहे, काढा याचं उत्तर, याचं उत्तर काढा. प्रश्न समजून घ्या व्यवस्थित, प्रश्न व्यवस्थित समजून घ्या, मग उत्तर काढा. आणि आपल्याच मेथडनं निघणार प्रश्नाचं उत्तर, पुन्हा आपल्या मेथडनं निघणार. आता याच्यात नाही फॉर्म्युला चालत तुमचा कोणताच, याच्यात तुमचा कोणताच फॉर्म्युला चालत नाही. अशा टाईपचा प्रश्न थोडासा फिरून विचारलात. बोला, काईल उत्तर, काईल उत्तर. नाही आहे ना, नाही आहे ना. बघा प्रश्न फिरून विचारला ना, थोडासा प्रश्न थोडासा फिरून विचारला. बरेच जण अडकले, बरेच जण अडकले. बघा कसं सॉल्व करायचं, दोन तीन वेगवेगळ्या पद्धतीने समजून सांगतो, दोन तीन वेगवेगळ्या पद्धतीने समजून सांगतो. काय म्हणणं होतं पहा, ए ह्या नळाने 1 टाकी 16 मिनिटांमध्ये भरते आणि 30 टाकी बी ह्या नळाने 24 मिनिटात रिकमी होते. बरं का, एला भरायला 16 मिनिटं लागतात आणि बीला रिकमी करायला 24 मिनिटं लागतात. बरं का, ये भरणार आहे तो 16 मिनिटात टाकी भरतो आणि बी रिकामी करणार आहे तो 24 मिनिटात टाकी रिकामी करतो. बरं का,
चोवीस मिनटात टाकी रिकामी करतो. बरोबर आहे. आता पुढं काय म्हणे आपल्याला, जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर किती वेळानंतर नळ बी बंद करावा जेणेकरून 30 मिनिटांनंतर ती टाकी भरलेल्या स्थितीत असेल. म्हणजे सिच्युएशन कशा पद्धतीची ते समजून घ्या. थोडंसं काय म्हणणं, दोन्ही नळ एकदाच चालू करा पण काही वेळानंतर बी नळाला बंद करून टाका आणि ह्या सिच्युएशन नंतर पहिल्यापासून शेवटपर्यंतचा विचार करता 30 मिनिटात टाकी भरलेली असेल. 30 मिनिटामध्ये टाकी भरलेली असेल. टोटल टाकी भरायला किती मिनिटं लागले? 30 मिनिटं लागलेले. म्हणजे दोन्ही नळ एकदाच चालू करा सोबत सोबत आणि बिला मध्येच बंद करा. आता पहिल्यापासून शेवटपर्यंतचा वेळ जर विचार करायचा झाला तर टाकीला 30 मिनिटं लागणार आहे. टाकी भरायला 30 मिनिटं लागणार आहे. म्हणजे आता सिच्युएशन अशा पद्धतीची असणार आहे की मी एला स्टार्ट केलं, ये पहिल्यापासून ये स्टार्टपासून एंडपर्यंत काम करणार आहे. ये स्टार्ट टू एंड, एला मध्ये बंद केलं का आपण, एला मध्ये बंद केलं का सांगा, एला मध्ये बंद नाही केलं म्हणजे ये स्टार्टपासून एंडपर्यंत ये चालू आहे तिथं, ये कंटिन्यू चालू. बीला मध्येच बंद केलं आपण, बंद कोणाला केलं आपण, मध्येच बीला बंद केलं, बीला बी मध्येच बंद केलेलं आहे. पण ये तर पहिल्यापासून शेवटपर्यंत चालू आहे. मला एक सांगा, टाकी भरायला वेळ किती लागला जेणेकरून 30 मिनिटानंतर ती टाकी भरलेल्या स्थितीत आहे. 30 मिनिटानंतर टाकी भरलेल्या स्थितीत असेल म्हणजे मला एवढं सांगा, स्टार्ट टू एंड ये चालू आहे म्हणजे येनं किती वेळ काम केलेलं आहे? येनं टोटल 30 मिनिट काम केलेलं आहे. एवढं म्हणू शकतो का मी? येनं टोटल 30 मिनिट काम केलेलं आहे, कारण येला आपण बंद केलंच नाही ना. टाकी 30 मिनिटात भरली, ये तर पहिल्यापासून चालू होता, शेवटपर्यंत चालू होता. टाकी 30 मिनिटात भरली याचा अर्थ पहिल्यापासून शेवटपर्यंत कोण चालू आहे? ये चालू आहे. किती मिनिटं चालू येतो? पहिल्यापासून शेवटपर्यंत 30 मिनिटात भरली म्हणजे 30 मिनिटं ये चालू होता. बरोबर आहे. बिलामध्येच बंद केलं. आता किती मिनिटानंतर बंद केलं माहीत नाही. मग अशा वेळेस काय म्हणू आपण, बिल एक्स मिनिट चालवलं असं म्हणू. आणि असं दोन्ही मिळून टाकी भरल्या गेली. बिल एक्स मिनिटच चालवलं. आता टाकीची कॅपॅसिटी आपण पाहिल्यासारखं नेहमीसारखं 16 आणि 24 LCM येतो. किती? 16 आणि 24 LCM येईल 48. हा दर मिनिटाला 3 लिटर पाणी ओतल तर ही दर मिनिटाला 2 लिटर पाणी बाहेर फेकल. हा 3 लिटर ओतल, हा 2 लिटर बाहेर फेकल. बरोबर आहे. हे 3 लिटर इन, ह्याचं 2 लिटर आउट. सर क्वेश्चन वरचा प्लीज दिसत नाही म्हणजे काय म्हणायचं? दिसतंय सगळं, तुम्ही फिट टू स्क्रीन वगैरे करा. काहीतरी व्यवस्थित दिसतंय, तुम्ही काहीतरी फिट टू स्क्रीन वगैरे काहीतरी करा. ठीक आहे, तशा टाईपचं काहीतरी करा. ठीक. आता मला एक सांगा, हा याला तुम्ही किती वेळ चालवलं? येला मी असं म्हणतो, ये 30 मिनिटं चालवला. येला तुम्ही 30 मिनिटं चालवलं. आता तोंडी सॉल्व करू तुम्ही. येला 30 मिनिटं चालवलं, येला 30 मिनिटं चालवलं, ये 30 मिनिट. आणि बीला तुम्ही किती मिनिटं चालवलं? बी मायनस करावं लागेल. बीला किती मिनिटं चालवलं तुम्ही? एक्स मिनिट. आणि असं करून टाकी भरल्या गेली, म्हणजे टाकीमध्ये पाणी किती पडलं? 48. टाकीची कॅपॅसिटी आपण 48 पकडलेली आहे. म्हणजे असं करून टाकी भरल्या गेली म्हणजे टाकीमध्ये पाणी किती पडलं? 48. बरोबर आहे. तर मला एक्सची व्हॅल्यू आता, ये दर मिनिटाला किती होतो? 3. ये दर मिनिटाला 3 होतो म्हणजे 3 × 30 करायचं. 3 × 30 याचं होईल 90. हा दर मिनिटाला किती बाहेर फेकतो? 2. हा दर मिनिटाला बाहेर फेकतो 2 म्हणजे एक्स मिनटं चाललात. हा दर 2 मिनिटामध्ये किती बाहेर फेकल? 2x. असं करून टाकी भरल्या गेल्या 48. आता 2x बरोबर किती येईल तुमचं? 48 − 90 करा. 48 − 90 येईल तुमचं 21. 42. मग 2x बरोबर 42. तर एक्सची व्हॅल्यू किती व्हावं लागेल? एक्सची व्हॅल्यू व्हावं लागेल 42/2. 42/2 म्हणजे 21 मिनिटं. 21 मिनिटं म्हणजे बीला तुम्ही 21 मिनिटानंतर बंद केलं. हा झाला एक वे. हा मी पहिला रिपीट करतो, मग दुसरा वे पण समजून सांगतो. तुम्हाला बरोबर आहे. काय केलं आपण? पहिलं LCM 48 घेतला. हा दर मिनिटाला 3 होतल, हा दर मिनिटाला 2 होतल. आता एवढं तुम्हाला माहिती आहे की बिला मध्येच बंद केलं, पण बंद कोणाला नाही केलं? बंद येईल नाही केलं तुम्ही. पहिल्यापासून शेवटपर्यंत येला तर चालवलं. आता मी तोंडी तोंडी सॉल्व करू शकतो. पहिल्यापासून शेवटपर्यंत तुम्ही येला चालवलं, येला किती मिनिटं चालवलं? 30 मिनिटं. मग येत दर मिनिटाला 3 होतो तर ते 30 किती? 90 लिटर. तर त्यांना आतमध्ये टाकलं असेल टाकीमध्ये. 90 लिटर त्याने टाकीमध्ये पाणी फेकलं असेल ना आतमध्ये. पण टाकीमध्ये 48च उरलं. टाकीची कॅपॅसिटीच 48 आहे म्हणजे टाकीमध्ये 48च उरलं. याचा अर्थ होतं 90 तर येणं टाकलं पण उरलं 48. याचा अर्थ काय होतो की 90 मधून 48 मायनस करा. मग 90 मधून 48 मायनस करा. 42 लिटर कुठं गेलं?
42 लिटर गेलो कुठं, ये 30 मिनिटात टाकी भरल्या गेली, ये दर मिनिटाला 3 लिटर पाणी आतमध्ये टाकू राहिला, 30 मिनिटात टाकी भरल्या गेली, ये दर मिनिटाला 3 लिटर पाणी आतमध्ये टाकू राहिला, म्हणजे येणं 30 - 90 लिटर पाणी टाकीमध्ये टाकलं, पण टाकीमध्ये 48च उरलं, टाकीमध्ये 48च उरलं, याचा अर्थ 42 बाहेर गेलं ना, 90 - 48, 90 आणि 48 मधला फरक कितीचा, 42चा, याचा अर्थ काय झाला, 42 लिटर पाणी बाहेर गेलं ना, हो की नाही गेलं, गेलं की नाही गेलं, 42 बाहेर गेलो, कोण बाहेर फेकायचं काम कोण करू राहिला, बाहेर फेकायचं काम कोण करू राहिला, बी फेकू राहिला, बी करू राहिला, बाहेर फेकायचं काम बी करू राहिला, बी दर मिनिटाला किती बाहेर फेकू राहिला, 2, बी दर मिनिटाला बाहेर किती फेकू राहिला, 2, मग 42 लिटर फेकायला त्याला किती वेळ लागेल, 21 मिनिटं लागेल, याचा अर्थ बी किती मिनिटं चालू आहे, याचा अर्थ बी किती मिनिटं चालू आहे, 21 मिनिटं चालू आहे, संपलं, असं तोंडी तोंडी पण सॉल्व्ह करू शकता तुम्ही, तोंडी तोंडी पण सॉल्व्ह करू शकता, कन्सेप्च्युअल जर विचार केला तर. बोला 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 बोला, हा दुसरा वे लक्षात आला का, दुसरा वे लक्षात आला का, दुसरा वे काय म्हणलं मी, तोंडी तोंडी सॉल्व्ह करायचं, मला तोंडी तोंडी सॉल्व्ह करायचं, तोंडी तोंडी मी कसं सॉल्व्ह करणार, तोंडी तोंडी मी कसं सॉल्व्ह करणार, ही तर मेथड झाली, स्टार्टपासून एंडपर्यंत 30 मिनिटं झाले, 30 मिनिटं झाले, 30 मिनिटं येला चालवलं, ये 30 मिनिटं चालला, बी एक्स मिनिटं चालला, बीचं काढायचं ना आपल्याला, बीला काढायचं होतं किती मिनिटं चालला, बी एक्स मिनिटं चालला म्हणलं मी, ये 30 मिनिटं चालला, बी एक्स मिनिटं चालला, येणं आत फेकायचं काम केलं, येणं बाहेर फेकायचं काम केलं, असं मिळून टाकीमध्ये पाणी 48 लिटर उरलं, टाकीमध्ये पाणी 48 लिटर उरलं, हा दर मिनिटाला 3 फेकलं, यानं 30 - 90 आतमध्ये गेलं, दर मिनिटाला यानं 2 बाहेर फेकलं, 2x बाहेर गेलं, उरलं 48, उरलं 48, उरलं 48, बरोबर आहे, मग 2x बरोबर 48 - 90 - 42, 2x बरोबर 42 म्हणजे 1 ची व्हॅल्यू आली आपल्याला 21. आता मी हे मेथडनं सॉल्व्ह केलं, याला मी मेथड वापरले, मेथड वापरले, बरोबर, पण मी याला तोंडी तोंडी पण सॉल्व्ह करू शकतो, तोंडी तोंडी पण सॉल्व्ह करू शकतो, कसं, तोंडी तोंडी सॉल्व्ह कशा पद्धतीने केलं जाईल बघा, काय केलं मी इथं बघा, मी असं म्हणतो पहिल्यापासून शेवटपर्यंत चालू कोण होता, ये, पहिल्यापासून शेवटपर्यंत चालू कोण होता, ये, दर मिनिटाला तो किती लिटर पाणी इन करू आला, दर मिनिटाला 3 लिटर पाणी टाकी फेकू आला, मग 30 मिनिटात किती फेकल, 30 - 90 फेकल, पण टाकीमध्ये उरलं 48च, टाकीमध्ये 48च उरलं, याचा अर्थ काय होतो, काही पाणी बाहेर गेलं, बाहेर फेकायचं काम कोणाचं आहे, बाहेर फेकायचं काम कोणाचं, याचं आहे, 90 याने आतमध्ये टाकलं पण उरलं 48, उरलं 48 याचा अर्थ यानं 42 लिटर बाहेर फेकलं ना, याचा अर्थ यानं 42 लिटर बाहेर फेकलं ना, आणि दर मिनिटाला किती फेकू राहिला, 2, दर मिनिटाला फेकू किती राहिला, 2, मग 42 फेकायला किती वेळ लागेल, 42 फेकायला लागेल 21 मिनिटं, म्हणजे याचा अर्थ बी तुमचा 21 मिनिटं चालू होता, बी 21 मिनिटं चालू होता, 21 मिनिटानंतर बंद केलं, त्याला संपलं, संपलं, तोंडी तोंडी उत्तर आलं, तोंडी तोंडी, अवघड आहे का सांगा, 21 मिनिटं उत्तर आलं पाहिजे होतं, कळालं की नाही कळालं सांगा, कळालं की नाही कळालं, प्रश्न समजून घेणं गरजेचं आहे, प्रश्न समजून घेणं गरजेचं आहे, मेथड तीच वापरली मी पुन्हा, मेथड तीच वापरली आपली, लाडू मेथड, मेथड आपली तीच कंटिन्यू आहे, लाडू मेथड, फॉर्म्युला सांगितला की मी तुम्हाला फॉर्म्युला पाठ करायला लावला का, बिलकुल नाही, बिलकुल नाही, मी म्हणलो तुम्हाला एखादा फॉर्म्युला पाठ करा म्हणून, टाइम अँड वर्क टॉपिक आपण चालू केल्यापासून मी एक तरी फॉर्म्युला तुम्हाला पाठ करायला लावला, सांगा मला, बोला, एकही फॉर्म्युला पाठ नाही केला आपण, एकही फॉर्म्युला आपण पाठ नाही केलेला आहे, विदाऊट फॉर्म्युला चालायचं, विदाऊट फॉर्म्युला चालायचं, कन्सेप्टनं चालायचं, चला आणखी काही प्रश्न आहे का बघू आपण, PYQ तुमच्याकडे असलेले पाठवा, तुमच्याकडे असलेले पाठवा, मी तुम्हाला नंबर शेअर केलाय, मी तुम्हाला नंबर शेअर केलाय, तुमच्याकडे असलेले पाठवा, तुमच्याकडे असलेले प्रश्न तर पाठवा, PYQ तुमच्याकडे असलेलं पाठवा, व्हॉट्सअप करा मला, व्हॉट्सअप करा, फोटो काढून व्हॉट्सअपला पाठवा मला, फोटो काढून मला व्हॉट्सअपला पाठवा, PYQ पाठवा, PYQ पाठवा, काढायचं उत्तर, मस्त प्रश्न आहे, आपण मस्त प्रश्न आहे, काढायचं उत्तर, याचं उत्तर काढा, लाडू मेथडनंच काढा, लाडू मेथडनेच काढा, लाडू मेथडनेच काढा, लाडू मेथडनंच उत्तर काढा,
बोला 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 PYQ पाठवू शकता मला तुम्ही तुम्ही मला PYQ पाठवू शकता, व्हॉट्सअप करू शकता PYQ. पुन्हा नंबर देतोय, पुन्हा नंबर देतोय, नंबर न सांगितला तर 8830798247 हा माझा नंबर आहे. PYQ तुमच्याजवळ असतील तर पाठवा, बिंदास्त पाठवा, मी सॉल्व करून दाखवेन. टाईम अँड वर्कचं असलं तरी चालेल, नळ आणि टाकीचं असलं तरी चालेल, काळ आणि कामचं असलं तरी चालेल, नळ आणि टाकीचं असलं तरी चालेल. PYQ पाठवा, मी तुम्हाला ह्या इझिएस्ट वेनं सॉल्व करून दाखवतो, इझिएस्ट वेनं सॉल्व करून दाखवतो. बोला कोणा, म्हणजे हे म्हणायला नको की ते हे PYQ नव्हतं, तुम्ही तुमच्या मनानं घेतलं म्हणून म्हणू राहिलो. तुम्ही PYQ पाठवा, तुम्ही PYQ पाठवा. आता ह्या प्रश्नाचं काय म्हणणं होतं बघा, ह्या प्रश्नाचं काय म्हणणं होतं पहा, काय म्हणे, एका नळ पाण्याची टाकी भरायला एका नळाला 4 तास लागतात. एक नळ 4 तासात भरतो, हा भरणार आहे समजा, ये म्हणू आपण, हा 4 तासात भरतो टाकी. आणि टाकीच्या तळाशी गळतीमुळे टाकी भरायला 6 तास लागू राहिले, पण गळतीमुळं काय झालं, टाकीमध्ये लीक झालं, टाकीमध्ये लीक चालू झालं. माझं नाव ज्ञानदेव वराडे, विशाखा कुंडे, माझं नाव ज्ञानदेव वराडे, ठीक आहे. हां, तर 4 तास लागू राहिले टाकी भरायला, टाकीच्या तळाशी गळती चालू झाली, लीक चालू झालं, छिद्र पडलं समजा, टाकीच्या तळाशी काय झालं, छिद्र पडलं, छिद्र पडलं, छिद्र पडल्यामुळं काय झालं, टाकी भरायला 6 तास लागू राहिले. टाकी भरायला किती तास लागू राहिले, 6 तास लागू राहिले. त्यांचं म्हणणं काय, तर जर टाकी पूर्ण भरलेली असेल तर तिला गळतीमुळं रिकामी होण्यास किती वेळ लागेल, जर टाकी पूर्ण भरलेली असेल ना तर त्या नळाला रिकामी, गळतीला म्हणजे त्या छिद्राला पूर्ण टाकी रिकामी करायला किती वेळ लागेल, त्या छिद्राला पूर्ण टाकी रिकामी करायला किती वेळ लागेल, बरोबर आहे असं विचारलं आपल्याला, असा टाईपचा क्वेश्चन विचारला. आता काय म्हणून तू नळ रिकाम छिद्र म्हणजे बी पकडू आपण, ते छिद्र म्हणजे बी, छिद्राचं काम काय असतं, टाकी रिकामी करणं. आता हा 4 तासात भरणार होता, हा पण चालू झाला, हा रिकामा करणारा चालू झाला, हा रिकामा करणारा चालू झाला, म्हणून ह्या दोघांना याचं भरणं 4 तासात होणार होतं, पण हा पण चालू झाला, हा पण चालू झाला, म्हणजे दोन्ही चालू आहे, दोन्ही चालू आहे, दोन्ही चालू असताना 6 तास वेळ लागला, दोन्ही चालू असताना 6 तास वेळ लागला. तर आपल्याला काय विचारलं, याला एकठ्याला रिकामा करायला किती वेळ लागेल, याला एकठ्याला रिकामा करायला किती वेळ लागेल असा प्रश्न आहे. मग आता 4 आणि 6 LCM घेतला मी, झाला 12. तर हा दर तरत असेल 3 टाकीमध्ये इन करेल, हा दर तरी टाकीमध्ये 2 उर राहिलं, यानं 3 लिटर ओतलं, पण दोघांचा विचार करता 2 उरलं, यानं 3 लिटर ओतलं, वरलं ओतलं, पण दोघांचा विचार करता 2 उरलं, असं कधी होईल, असं कधी होईल, असं कधी होईल. यानं 1 लिटर पाणी बाहेर फेकलं असेल तरच पॉसिबल आहे नाही, यानं 1 लिटर पाणी काय केलं असेल, बाहेर फेकलं असेल, यानं 1 लिटर पाणी काय केलं असेल, बाहेर फेकलं असेल, तरच पॉसिबल आहे ना, तरच पॉसिबल आहे ना. यानं 3 लिटर ओतलं, यानं 3 लिटर ओतलं, पण उरलं 2, याचा अर्थ यानं 1 लिटर बाहेर फेकलं असेल. आता याला एकट्याला पूर्ण टाकी रिकामी करायची, पूर्ण टाकी रिकामी करायची म्हणजे किती रिकामी करायची, 12. मग 12 / 1 करा, किती वेळ लागली पाहिजे, 12 तास लागले पाहिजे, 12 तास लागले पाहिजे, संपला. छिद्राला पूर्ण टाकी रिकामी करायला 12 तास लागतील, छिद्राला पूर्ण टाकी रिकामी करायला 12 तास लागतील. कळ्या का नाही कळ्या, बोला बोला. एकदम चिंदी, एकदम चिंदी, एकदम चिंदी वेनं, चिंदी वे सोप्पा, चिमणीचा खोप्पा म्हणतो मी त्याला. बर, हे झाले याच्यातले माझ्याकडे जेवढे PYQ घेते ते होते ते मी घेतले. आता काही काही क्वेश्चन असे घेऊ की जे PYQ नाही आहे, जे PYQ नाही आहे पण ह्या टाईपच्या कन्सेप्टनं सॉल्व केल्या जातात. बर, चला बरं सॉल्व करा, याला याला सॉल्व करा. तुमच्याकडे PYQ असतील तर पाठवावा, तुमच्याकडे PYQ असतील तर मला पाठवा. मी तुम्हाला व्हॉट्सअपचा नंबर दिलेला आहे, तुमच्याकडे PYQ असतील तर मला पाठवा.
तुमच्याकडे PYQ असतील तर मला पाठवावेत, याचं काय उत्तर सांगा. आलं बऱ्याच जणांचं आठवण आलं पण उत्तर लगे, बऱ्याच जणांनी उत्तर पण काढलं, प्रश्न पाहिल्या पाहिल्या उत्तर काढलं बऱ्याच जणांनी. बघा काव्य राजपूत, दिवाकर मेसराम, सुनील, अविनाश उगरे, फरहान नाच, बघा 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 बघा. हां याला म्हणतात कॉन्सेप्ट, याला म्हणतात कॉन्सेप्ट. कुछ भी आने दो उत्तर निकालेंगे, कुछ भी आने दो उत्तर निकालेंगे. हां बोला बघा काय म्हणे. एका पाण्याची टाकी एका नळ्याने 8 तासात भरते तर दुसऱ्या नळ्याने 4 तासात रिकामी होते. दोन्ही नळ एकाच वेळेस चालू केल्यास भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल. आता बघा हा 8 तासात भरणार आहे, हा 8 तासात भरणार आहे, हा 4 तासात रिकामी करणार आहे. आता दोन्ही एका चालू किती येईल, LCM 8 येईल. यानं 2 लिटर ओतलं नाही, यानं 1 लिटरच ओतलं आणि यानं 2 लिटर बाहेर फेकलं, म्हणजे -1 झालं. -1 झालं म्हणजे टाकी रिकामी होईल. -1 झालं म्हणजे टाकी काय होईल, रिकामी होईल. -1 झालं म्हणजे टाकी रिकामी होईल. किती 8 आहे, मायनस डिवायडेड बाय -1 म्हणजे 8 तास लागले पाहिजे. 8 तास लागले पाहिजे, 8 तास लागले पाहिजे. फॉर्म्युला कुठं वापरू राहिले अर्चना बेदारे, फॉर्म्युला कशाला वापरता, फॉर्म्युला कशाला वापरता. फॉर्म्युला दोघांचं आलं तर जमतो, तिघांचं आलं तर नाही जमत ना. तिघांचं आलं तर कुठं जमतो फॉर्म्युला, दोघांचं असलं जमतो. बर काढा याचं उत्तर, याचं उत्तर काढा, तोंडी तोंडी काढा. 18 आणि 6 म्हणजे 18 आणि 6 LCM 18, त्याने 18 एक ओतलं, 2 बाहेर गेलं, 3 बाहेर गेलं म्हणजे 2 म्हणजे 18 / 2 म्हणजे 9 तास उत्तर पाहिजे. तोंडी तोंडी सांगतो मी, 18 आणि 6 LCM 18 आहे बरोबर आहे. मग 18 म्हणल्यानंतर इन 1 होईल, आउट 3 होईल म्हणजे -2 म्हणजे काय, 18 / -2 म्हणजे 9 तास उत्तर येईल, रिकामी होईल. मायनस म्हणजे रिकामी होईल, मायनस म्हणजे रिकामी होईल, मायनस म्हणजे रिकामी होईल. मी तुमच्या PYQ ची वाट पाहू राहिलो, तुमच्यापैकी कोणीतरी मला PYQ पाठवला अशी मी वाट पाहू राहिलो व्हॉट्सअपवर. तुमच्यापैकी कोणीतरी मला व्हॉट्सअपवर PYQ पाठवेल अशी वाट पाहू राहिलो. कोणीतरी एकाने पाठवला वाटतं, कोणीतरी एकाने पाठवला वाटतं. बघा छान प्रश्न पाठवला त्याने, मी घेतो हा हा प्रश्न मी टेलिग्रामवर टाकतो, इथंच लगे इथंच ओपन करतो. कोणीतरी हा एक जण ज्याने पाठवला आहे, चांगलं काम केलं बाळा तू. इथं ओपन करतोय तो प्रश्न, बरं का, इथंच ओपन करतोय तो प्रश्न, इथं ओपन करतोय. बर हा प्रश्न पाठवला एका मित्राने, एका मित्राने हा प्रश्न पाठवलाय. काढा बरं का याचं उत्तर तुम्ही, याचं उत्तर तुम्ही काढा. त्याचा फोटो जाशाल तसा मी ओपन केला इथं, तुम्ही पण पाठवू शकता, तुम्ही पण पाठवू शकता, तुम्ही पण पाठवू शकता. त्याने पाठवलेला फोटो मी जाशाल तसा ओपन केलाय, त्याने पाठवलेला फोटो मी जाशाल तसा ओपन केलाय. तुम्ही पण पाठवू शकता, तुम्ही पण पाठवू शकता. व्हॉट्सअप करा क्वेश्चन, व्हॉट्सअप करा, व्हॉट्सअपला पाठवू शकता, व्हॉट्सअपला पाठवू शकता. व्हॉट्सअपला पाठवू शकता. तोंडी तोंडी बरं का, मी तोंडी तोंडी सॉल्व्ह करणार आहे. तोंडी तोंडी सॉल्व्ह करा म्हणेल हा प्रश्न, तोंडी तोंडी, तोंडी तोंडी सॉल्व्ह करा म्हणेल हा प्रश्न. बोला कन्सेप्ट तीच आहे, कन्सेप्ट तीच आहे. काय म्हणे, अ आणि बी दोघे मिळून एक काम अनुक्रमे 12 आणि 16 दिवसामध्ये पूर्ण करतात. म्हणजे ए ला 12 दिवस लागते, ब ला 16 दिवस लागते. LCM 12 आणि 16 विचार करता, 12 + 16 = 48 येईल. 48 याचं +4 होईल, याचं +3 होईल, बरोबर आहे, ठीक आहे. दोघांनी 3 दिवस एकत्र काम केल्यावर अ निघून जातो. दोघांनी सोबत सोबत किती दिवस काम केलं मला सांगा. सोबत सोबत 3 दिवस काम केलं, दोघांच्या मिळून झाले 7. सोबत सोबत 3 दिवस काम केलं, ए अँड मी 3 दिवस काम केलं तर 3 दिवसात किती लाडू वाजवले जाईल, 7 दोघांचे रोजचे 7, 3 दिवसात होईल 7 * 21. 21 लाडू संपलेले आहे. 48 पैकी 21 गेले, 48 पैकी 21 गेले, बाकी किती राहिले सांगा. 48 पैकी 21 गेले, बाकी राहिले, बाकी राहिले किती. 48 पैकी 21 गेले, बाकी राहिले किती. बोला 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 बोला. 48 पैकी 21 गेल्यास बाकी किती राहतील.
27 बाकी किती राहतील 27. पेन कलर चेंज करू का? पेन कलर चेंज करतो. बरं चेंज करतो. बरं हा दिसतोय का पहा आता येला 12 दिसतोय का पहा बरं. हा दिसतोय येला 12 बीला 16 म्हणे बी येला 12 बीला 16 एलसीएम झाला 48 याचे प्लस 4 याचे प्लस 3 दोघांचे म्हणून झाले 7. दोघांनी म्हणून 3 दिवस काम केलं. ए अँड बीनं 3 दिवसामध्ये किती लाडू वाजवले? 3 दिवसात 7 × 21 7 × 21 संपले. बाकी किती राहिले? बाकी किती राहिले? बाकी किती राहिले? 27 बाकी राहिले. 27 ए निघून गेला. ए निघून गेला तर कोणाला करायचंय काम? आता बीला करायचंय. ए निघून गेला ना आता. ए निघून गेला 3 दिवसानंतर. ए निघून गेला 3 दिवसानंतर. ए निघून गेला काम कोणाला करायचंय? बीला. बी रोजचे खातो किती? 3. बी रोजचे खातो किती? 3. बाकी किती राहिले? 27. किती दिवस लागतील मग बीला पुढचं काम संपवायला? 27 / 3 27 / 3 9 संपलं 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 9 दिवस. और भेजो और भेजो और भेजो. आणखी पाठवा आणखी पाठवा. काय पाठवायचं ते पाठवा. कसलाही प्रश्न पाठवा टाइम अँड वर्कचा. कसलाही प्रश्न पाठवा टाइम अँड वर्कचा. राहिलेलं काम विचारलं होतं. राहिलेलं राहिलेलं काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील? राहिलेलं तर मग राहिलेलं 27 बाकी होतं. 27 बाकी होतं रोजचे 3. बीला राहिलेलं काम करण्यासाठी 3. किती दिवस लागतील? 9 दिवस लागतील. तिथून पुढं तिथून पुढं 9 दिवस लागतील ना. कसलाही प्रश्न पाठवा. काळ काम आणि नळ आणि टाकीचा कसलाही प्रश्न पाठवा. चॅलेंज आहे. चॅलेंज मेथडमध्ये बसून दाखवतो. मेथडमध्ये बसून दाखवतो. काय पाठवायचं ते पाठवा. PYQ पाठवा. कसलाही PYQ पाठवा. PYQ म्हणतोय मी. जाणून बुजून PYQ म्हणतोय. ओके बर चला मग PPT मधले घेतो आता. बर PPT मधले काही वेगळे प्रश्न. बर अशा प्रश्नात आपल्याला ते क्षमतेचा प्रश्न घ्यायचा होतो. क्षमतेचा समान व्यासाच्या 3 नळांनी एका अवधातून त्यापैकी 16 फूट पाणी शेतीसाठी वापरले आणि 98 लिटर पाणी गळून गेलं. 10 अवधात उरलेले पाणी किती? ह्या का नळी टाकीचा प्रश्न आहे का? याचं काढा बरं उत्तर. याचं काढा. तुमच्याकडे असतील तर तुम्ही पाठवा. अमोल सरांचे लेक्चर नाही होत आहेत का? नाही माहिती मला त्याबद्दल. त्याबद्दल मला नाही माहिती. अरे मी तुम्हाला काय म्हणतो, कोणीतरी मिक्सरचा प्रश्न पाठवला मला. अरे मिक्सर नाही रे, याचं पाठवा ना अगोदर. याच्यावरचं बोला ना. याच्यावरचं बोला ना. मिक्सरचं काय चाललंय? मिक्सरचं काय चाललंय? मिक्सरच्या अगोदर कन्सेप्ट क्लिअर करील, मग मिक्सरचे प्रश्न घेईल. ज्याची कन्सेप्ट क्लिअर झाली त्याच्यावरले पाठवा ना. ज्याची कन्सेप्ट क्लिअर झाली त्याच्यावरले प्रश्न पाठवा. काय याचं उत्तर? याचं उत्तर काय सांगा मला. याचं उत्तर काय सांगा. काय म्हणणं होतं? पाण्याची एका टाकी एका नळ्यां 6 तासात भरते तर संपूर्ण भरली टाकी दुसऱ्या नळ्यांच्या 8 तासात पूर्ण रिकामी होते. 6 × 4 = 12
दोन मायनस तर जर दोन येणार एकाच वेळेस चालू केलं तर भरले टाके किती तासात रिकामी होईल, 12 तासात रिकामी होईल. 12 उत्तर आलं पाहिजे, 12 तोंडी तोंडी 6 4 हा भरणार आहे, हा रिकामा करणार आहे. 12 एल सेम मला प्लस 2 होईल, मायनस 3 होईल म्हणजे मायनस 1 होईल, मायनस 1 म्हणजे 12 डिवायडेड बाय -1, 12 डिवायडेड बाय -1 म्हणजे 12 उत्तर येईलच. तोंडी तोंडी सॉल्व होणार हा क्वेश्चन तोंडी तोंडी. आता कोणीतरी एकानं पाठवला पुन्हा मला प्रश्न तो ओपन करतो, कोणीतरी एकानं तो प्रश्न पाठवला तो ओपन करतो टेलिग्रामवरला. बघा हा प्रश्न पाठवला आहे कोणीतरी, बघा याचं उत्तर काढा बरं का. आता याचं उत्तर काढा. दिसतंय का, थोडंसं दिसतंय का, थोडासा अनक्लिअर, थोडासा क्लिअर नाही आहे, थोडासा क्लिअर नाही आहे. नंबर सांगा सर तुमचा, इथं लिहितो नंबर 88 30 79 82 47 हा माझा नंबर आहे. पाठवा पाठवा. हा दिसतोय का प्रश्न, दिसतोय का? थोडा क्लिअर पाठवायला पाहिजे होता यार फोटो, थोडा क्लिअर नाही आला फोटो, फोटो क्लिअर नाही आला. ज्याने कोणी पाठवला का फोटो क्लिअर नाही आला, मी सांगतो तुम्हाला प्रश्न. एक हौद 3 तासामध्ये पूर्ण भरतो, टाकी भरतो 3 तासामध्ये, बरं का? भरणार आहे, भरणारा 3 तासात टाकी भरतोय. हा भरणार आहे, हा 3 तासामध्ये टाकी भरतोय असा प्रश्न येतो. त्याच्यानंतर दुसरा जो आहे का तो रिकामा करणार आहे, त्याला किती वेळ लागतो ते माहीत नाही, पण दोन्ही चालू झाले तर 2:30 तासात टाकी भरून राहिले, तर याला रिकामा करायला किती वेळ लागेल असा प्रश्न आहे. याला रिकामा करायला किती वेळ लागेल असा प्रश्न आहे. हे पण दिसाना का, बरं असं घेतो. ए एकठा 3 तासात भरतो, बी एकठा रिकामा करणार आहे. छिद्र म्हणणं आहे त्यांचं, गळतंय म्हणजे छिद्र लागलं, छिद्र पडलं. तर हे चाल भरत होता 3 तासात, पण छिद्र पडलं, छिद्र पडल्यामुळं काय झालं, 3:30 तास लागले. तर त्यांचं म्हणणं काय की ह्या छिद्राला पूर्ण टाकी रिकामी करायला किती वेळ लागेल, ह्या छिद्राला पूर्ण टाकी रिकामी करायला किती वेळ लागेल, ह्या छिद्राला पूर्ण. नंबर इथं लिहिलाय मी 88 30 79 82 47 नंबर तिथं लिहिलाय. छिद्राला पूर्ण टाकी रिकामी करायला किती वेळ लागेल असा प्रश्न आहे, बरोबर आहे. तर 3 आणि 3:30 चा एल सी एम येईल 14 येईल. 14 जर 14 नाही किती घेतो त्याला, 30 आणि 35 चा एल सी एम घ्यावं लागेल मला. 30 आणि 35 चा एल सी एम घ्यायचं झालं तर किती येईल, 3 पण भाग जाईल आणि 3:30 पण भाग जाईल. 12 2 24 किती जातं, किती घ्यायचा, 3 पण भाग जाईल आणि 3:30 पण जाईल असा घ्या. 3 पण भाग घ्यायला पाहिजे आणि 3:30 पण घ्यायला पाहिजे. बोला 21 घेऊ का, 21 घेतो. 21 इथं 7 भाग जाईल, 3:30 जर द्याला तर 3:30 6 भाग जाईल. 6 21 3:30 भाग देतो, 3:30 6 भाग देतो. यानं 7 लिटर उरलं, पण 6 लिटरच उरलं म्हणजे मायनस 1 झालं. मग 21 डिवायडेड बाय -1 21 तास उत्तर पाहिजे, 21 तास उत्तर यावं लागेल. 21 तास याचं उत्तर यावं लागेल. आता ते बॅकग्राऊंडच असं आहे की त्याच्यावरती कोणताच पेन दिसाना, ते बॅकग्राऊंडच अशा पद्धतीचं आहे, त्याच्यावर पेन कोणताच क्लिअर दिसाना, बॅकग्राऊंड तशा पद्धतीचं आहे. बरं कोणीतरी पाठवला आणखी फोटो थोडा क्लिअर पाठवा रे, फोटो थोडा क्लिअर पाठवा. एक मिनिट हा, कोणी तर आणखी पाठवले. बर त्याचं उत्तर काढू आपण. आता ते बॅकग्राऊंडच दिसाना व्यवस्थित, याचं ओपन करा. असा आडवा झाला ना तो, आडवा झाला ना, पण काढा तरी पण. आडवा फोटो पाठवला ना पाठवणाऱ्यानं, आडवा फोटो पाठवला पाठवणाऱ्यानं, काढावर याचं उत्तर. चिंदी आहे, सोप्पा आहे. काढायचं उत्तर. उभा फोटो काढा रे नमुन्यावर.
फोटो चांगला काढा. बरं काय याचं उत्तर सांगा मला, याचं उत्तर काय येईल? तोंडी 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 तोंडी. काय म्हणे पा, एका पाण्याची टाकी पहिल्या नळाने 12 तासात भरते, याला 12 पकडा. दुसऱ्या नळाने 24 तासात भरते, याला 24 पकडा. तिसऱ्या नळाने म्हणे 36 तासात भरते, याला 36 पकडा. बरोबर आहे. तर तिन्ही नळ एकत्र चालू केले तर टाकी किती तासात भरेल? घ्या 12, 24 आणि 36, LCM 72 घ्या. याचं +6 होईल, याचं +3 होईल, याचं +2 होईल. 6 आणि 3 9 2 किती झाले? बरोबर आहे का? 11 येईल ना ते. 6 आणि 3 9 2 झाले 12, 72. 12, 24 आणि 36 आहे ना, 12, 24 आणि 36. 3 एकत्र चौक्या तर टाकी किती तासात भरेल? हे किती झालं? 6 आणि 3 9 2 11. 72 डिवायडेड बाय 11 उत्तर आहे तुमचं. 72 डिवायडेड बाय 11, 72 डिवायडेड बाय 11, 11 66, 11 7 77, जवळपास 6.6, 6.5 उत्तर येईल. जवळपास 6.5 आसपास उत्तर आलं पाहिजे, 6.5 आसपास. 72 डिवायडेड बाय 11 हे उत्तर आलं पाहिजे. 72 डिवायडेड बाय 11, 72 डिवायडेड बाय 11 उत्तर आलं पाहिजे. तीच कन्सेप्ट, तीच मेथड, तीच कन्सेप्ट वापरतोय. कुछ भी नाही आणि क्या मायने, तीच कन्सेप्ट, तीच मेथड वापरतोय. बरोबर आहे. आणखी एकाने एक प्रश्न पाठवला, आणखी एकाने एक प्रश्न पाठवलाय, तो पा, तो पा. हा प्रश्न पाठवलाय त्यांनी, करा बरं याचं सॉल्व, याला सॉल्व करा, याला सॉल्व करा, याला सॉल्व करा. अशा टाईपचे पण प्रश्न घेतले आपण ऑलरेडी, अशा टाईपचे प्रश्न पण आपण घेतले. 6 अनुभवी माणसे आणि 8 अनअनुभवी माणसे 1 काम 10 दिवसात पूर्ण करतात म्हणे. बरोबर आहे. 6 अनुभवी आणि 8 अनअनुभवी आपण त्याला काय म्हणू? एक्सपिरियन्स आणि स्किल आणि नॉन स्किल म्हणू शकतो, स्किल आणि नॉन स्किल म्हणू शकतो. 6 स्किल माणसं, 6 स्किल माणसं आणि 8 नॉन स्किल माणसं 1 काम किती दिवसात पूर्ण करतात? 10 दिवसात पूर्ण करतात. त्याच्यानंतर म्हणजे तेच काम 26 अनुभवी माणसे आणि 48, 26 स्किल प्लस 48 नॉन स्किल माणसं किती दिवसात पूर्ण करतात म्हणे? माणसाने केले तर 2 दिवसात पूर्ण होते, यांनी 2 दिवसात पूर्ण केले. याच्यावरून आपण स्किल आणि नॉन स्किलचा रेशो काढू शकतो, स्किल आणि नॉन स्किलचा रेशो काढू शकतो. घेतलेलं आपण मेन आणि वुमनचं सॉल्व केलं होतं, आठवतं का? मेन आणि वुमनचं सॉल्व केलं होतं, मेन आणि वुमनचं. त्या पद्धतीनं सॉल्व करायचं आहे, मेन आणि वुमनचं, स्किल आणि नॉन स्किल सारखं. ते किती येईल? 60 स्किल प्लस 80 नॉन स्किल बरोबर 26 2 52 स्किल प्लस 48 2 96 नॉन स्किल बरोबर किती येईल ते सांगा. हे 60 हे 8 स्किल इक्वल टू 16 नॉन स्किल येईल ते. बरोबर आहे. स्किल बाय नॉन स्किलचा रेशो भेटला, स्किल बाय नॉन स्किलचा रेशो भेटला 16 बाय 8, 16 बाय 8 म्हणजे 2 असे 1. आठवतं का रेशोचा? आठवतं का रेशो घेतलेला? रेशो घेतलेला आठवतं का? रेशो घेतलेलं 2 बाय 1 रेशो आला. 2 बाय 1 रेशो आल्यानंतर टोटल वर्क काढायचं होतं. टोटल वर्क कोणती एक बाजू घ्या? ही घ्या. ही घेतलं 6 स्किल प्लस 8 नॉन स्किल माणसं 10 दिवसात काम पूर्ण करतात म्हणजे किती झाले? 6 स्किलचं 6 × 2 = 12 + 8 नॉन स्किलचं 8 × 12 = 8 × 20 × 10 किती झालं? टोटल वर्क झालं 200. टोटल वर्क झालं 200. कोणाला करायचं म्हणे ते काम? कोणाला करायचं? 20. तर याच कामासाठी 15 अनुभवी आणि 20 अनअनुभवी माणसे लावली तर ते पूर्ण करण्यासाठी किती? 15 अनुभवी म्हणजे 15 स्किल आणि 20 नॉन स्किल तर यांना किती वेळ लागेल? 15 स्किलचे होतील 1 स्किलचे 2, तर 15 स्किलचे होतील 2 30, 20 नॉन स्किलचे होतील 20. 30 × 20 किती झाले? 50. खायचे किती? 200. रोजचे खाल्ले किती जाणार आहे? 50. तर मग 200 / 50 उत्तर किती आलं पाहिजे? 4. 4 दिवस उत्तर आलं पाहिजे, 4 दिवस उत्तर आलं पाहिजे, 4 दिवस उत्तर आलं पाहिजे. घेतलं आहे अशा टाईपचं पण आपण. मेन आणि वुमनचे प्रश्न घेतले होते आठवतं का? मेन आणि वुमनचे प्रश्न घेतले होते, मेन आणि वुमनचे प्रश्न घेतले होते आठवतं का? त्या टाईपचे प्रश्न आहे मेन आणि वुमनचे, मेन आणि वुमनचे. कळतंय का? भावना पोचताय का सांगा मला, भावना पोचताय का सांगा, बोला. हे कन्सेप्ट क्लिअर झाली का ह्या टॉपिकची ते सांगा मला बऱ्यापैकी. मग आता थोडाफार प्रश्न फिरून विचारला तर त्या पद्धतीने आपल्याला त्याला जावं लागेल, पण कन्सेप्ट क्लिअर झाली का सांगा. ह्या टॉपिकची तुमची व्यवस्थित कन्सेप्ट क्लिअर झाली का बोला. क्लिअर क्लिअर क्लिअर. मग उद्या आपण वेळ, वेग आणि अंतर घेऊ. वेळ, वेग आणि अंतर हा टॉपिक घेऊ आपण उद्या. टाईम स्पीड डिस्टन्स, टाईम स्पीड डिस्टन्स घेऊ. टाईम स्पीड आणि डिस्टन्स हा टॉपिक घेऊ आपण उद्या.
वेळ, वेग आणि अंतर. वेळ, वेग आणि अंतर हा टॉपिक आपण उद्या घेऊयात. चालेल का? चालेल का? चालेल का? चालेल का? बोला. कन्सेप्ट क्लिअर सगळ्यांना? कन्सेप्ट क्लिअर सगळ्यांना? मग उद्या आपल्याला टॉपिक घ्यायचा आहे वेळ, वेग आणि अंतर. उद्यापासून चालू करू, पुढचे 3-4 दिवस तो टॉपिक घेऊ. मग त्याच्यामध्ये ट्रेनचे प्रश्न पण घेऊ, त्याच्यामध्ये बोटचे प्रश्न पण घेऊ. वेळ, वेग आणि अंतरमध्ये ट्रेनचे प्रश्न पण घेऊ आणि बोटचे प्रश्न पण घेऊ. बोटचे पण आणि ट्रेनचे पण. ठीक आहे, उद्यापासून तो टॉपिक चालू करू. उद्यापासून तो टॉपिक आपण चालू करू. ओके का? ओके का? ओके का? बोला. आता बरेच जण पाठवू राहिले क्वेश्चन. आता बरेच जण क्वेश्चन पाठवू राहिले. पण जाऊ द्या, आता आजच्यासाठी वेळ संपलाय आपला. आता बरेच जण क्वेश्चन पाठवू राहिले, पण ते घेऊ नंतर कधीतरी. आजच्यासाठी वेळ संपलाय आपला. ओके, आता हे तुम्हाला अगोदर याच्या मेन आणि वुमनची कन्सेप्ट माहिती पाहिजे होती. युनिक क्रिएशन तुम्ही अगोदर ते लेक्चर पाहिले पाहिजे होते. ठीक आहे, टाइम अँड वर्कची कन्सेप्ट चांगल्या पद्धतीने क्लिअर झाली असेल अशी अपेक्षा करतो. रोज संध्याकाळी 6 वाजता क्लास असतो. रोज संध्याकाळी 6 वाजता क्लास असतो. ठीक आहे, ओके. चलो फिर मिलते है कल. मिलते है कल 6 बजे. कल 6 बजे चालतं. ज्यांनी पाहिले नसतील त्यांनी टाइम अँड वर्कची पूर्ण सिरीज पाहून घ्या अगोदर. ज्यांनी लेक्चर पाहिले नसतील त्यांनी टाइम अँड वर्कची पूर्ण सिरीज अगोदर पाहून घ्या. चालेल, भेटूयात उद्या 6 वाजता. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. बाय बाय. बाय बाय.